मी त्यांच्या आयजीशी सुद्धा बोललेलो आहे, एसपींशी सुद्धा बोललेलो आहे, आणि त्याने सुद्धा सांगितलं की साहेब हे जे काही झालं आहे हे कदाचित पूर्वनियोजित असावं असा आमचा संशय आहे, आणि त्या दिशेने हे पावलं उचलले जात आहेत. मी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा विनंती केली की साहेब आपल्याला ह्याच्या डीपमध्ये जाऊन हे आंदोलन का चिघळवण्यात आलं, याच्या मागे कोण कोण आहेत याची सुद्धा चौकशी या माध्यमातून झाली पाहिजे. सर, विरोधकांची जी तिसरी आघाडी म्हणजे इंडिया सगळ्या विरोधकांची आघाडी, आता तो नाव हटवण्याचा जो आहे ती मागणी आता केली जाते, पण आता तो नाव हटवण्याचा अधिकार कोणाला नाही असं देखील पवार म्हणले. आता G20 होणार आहे, एक उदाहरण देतो, त्याच्यावर प्रेसिडेंट ऑफ भारत असं नाव केले, प्रेसिडेंट ऑफ इंडिया हटवण्यात आले नाव. हे बघा, इंडिया नाव हटवणे वगैरे हा नाही, तो इंडिया त्यांचा जो काही आता जो नवीन 26-27 पक्षाचा जो आहे तो डॉट डॉटचा इंडिया आहे, आय डॉट इंडिया ते असे जे काही आहे तो इंडिया हा वेगळा कन्सेप्ट आहे. त्यांनी हे सर्व मिळून आपला आम्ही भारतासाठी लढतोय किंवा आम्ही भारतीय आहोत असं जे काही चित्र दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्या इंडियाचा आणि ह्या इंडियाचा काही संबंध नाही, आणि म्हणून आपलं काय नाव असावं नसावं किंवा काय घडेल याची कल्पना आता आपण करू शकत नाही. जे अधिवेशन होईल त्यामध्ये जो काही निर्णय होईल त्यावर नंतर त्याच्यावर भाष्य करणे योग्य राहील. तुम्ही आता असं म्हणलं की हे आंदोलन प्लॅनिंग होतं म्हणजे चितवण्याचं, तर यामागं कोण आहे? निश्चित यावर मागं अत्यंत मोठे नेते आहेत अशी माझी माहिती आहे. त्या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्याची माहिती कल्पनासुद्धा दिलेली आहे, आणि त्या पद्धतीने चौकशीसुद्धा सुरू आहे. कुणाला एवढी खाज होती, जो कोणी तिथं जाऊन जालन्याच्या गेस्ट हाऊसमध्ये काय झालं, या सगळ्या गोष्टी समोर येतील, परंतु आज त्यांचं नाव घेणं उचित नाही, म्हणून चौकशी होऊ द्या, नंतरच त्याचा सोक्षमोक्ष लागेल. ठीक आहे, बहुत बहुत शुक्रिया. डाउनलोड कमी करावं लागेल म्हणून कमी केलं.